नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला दोन प्रतिमानांचा अभ्यास केलेला आहे. आता ते तिसरं प्रतिमान आहे आपलं, त्याचं नाव आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान किंवा संकल्पना प्रतिमान. आता संकल्पना आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की संकल्पना कशी ठरली जाते. संकल्पना म्हणजे आपल्याला जो भाग शिकवायचा आहे त्या भागाचं योग्य रीतीनं विद्यार्थ्यांना माहिती देणं किंवा त्या भागाचा सारांश सांगणं म्हणजे संकल्पना. आता संकल्पना प्रतिमान हा विचार प्रक्रियेचा मूळ आधार आहे. म्हणजे संकल्पनेनुसार विचार प्रक्रियेला चालना मिळते. संकल्पनेमध्ये पूर्वज्ञानाला महत्त्व असतं, म्हणून पूर्वज्ञानावर आधारित ही संकल्पना असते. म्हणजे आपल्याला काय शिकवायचं याचं जर सुरुवात करायची असेल तर विद्यार्थ्यांना त्या विषयाचं पूर्वज्ञान पहिल्यांदा जागृत करून मग आपल्याला त्या विषयाकडे वळावं लागतं. इथं संकल्पनेला सुरुवात होते. पूर्वज्ञान पातळी इथं महत्त्वाची असते. संकल्पना माहीत असेल तर तो आशय विद्यार्थ्यांना चटकन लक्षात येतो. म्हणून संकल्पना प्राप्त करण्यासाठी प्रथम विविध मूर्त आणि अमूर्त बाबीतील समान गुणधर्म असलेल्या बाबी ओळखणे आवश्यक आहे. म्हणून अध्यापनात समान बाबी कोणत्या आहेत हे शिक्षकानं पहिल्यांदा अध्यापन करत असतेवेळी आपल्या आशयातल्या सांगितल्या पाहिजे. त्यासाठी विविध बाबींचे निश्चित गुणधर्म वर्गीकरण करून प्रत्येक संकल्पनेस आपण वेगळे नाव देऊन त्या संकल्पनेत स्वतःचे असे काही खास गुणधर्म असतील तर ते विद्यार्थ्यांना सांगितले जातात. आता उदाहरणार्थ प्रत्येक आई ही स्त्रीच असते, परंतु आई ती आईच असते कारण आई म्हटल्याबरोबर आपणास तिच्यातील खास गुणधर्मांची संवेदना होते. म्हणजे आई म्हणजे प्रेम, वात्सल्य, माया, ह्या ज्या काही खास गोष्टी असतात हे आई म्हटल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं. ती जरी स्त्री असेल तर स्त्रीची भूमिका वेगळी असते, पण ती स्त्री ज्यावेळेला आई म्हणून येते त्यावेळेला तिची खास गुणवैशिष्ट्ये ही आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ती तिची काय असते, संकल्पना असते किंवा ती तिची वैशिष्ट्य असतं. म्हणून संकल्पना जितकी व्यवस्थित स्पष्ट तितका आशय समजण्यास सोपं जातं. म्हणून संकल्पना प्राप्ती प्रतिमान शिकवत असते किंवा त्या पद्धतीनं आपल्याला आशय शिकवत असतेवेळी काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात किंवा त्याच्या पायऱ्या विचारात घ्याव्या लागतात. मग संकल्पना प्राप्ती प्रतिमानाच्या पुढील पायऱ्यांचा समावेश होतो. पहिली पायरी आहे की या पायरीवर शिक्षक दोन प्रकारच्या उदाहरणांचे संच विद्यार्थ्यासमोर ठेवतो. एका प्रकारात उदाहरणे असतात, मनातील संकल्पनासाठी ते अनुकूल असतात, त्यांना होय असं उत्तर द्यायचं असतं. आणि दुसरा जो संच असतो त्या प्रकरणात शिक्षकाच्या मनातील संकल्पनेनुसार नसल्यामुळे त्यांना नाही असे संबोधायचं असतं. म्हणजे एखादा आशय सांगत असलं, पुस्तकातला जो आशय असेल त्याला आपण होय म्हणायचं, आणि शिक्षक जर आपल्या मनातील दुसरा विचार सांगत असेल तर त्याला नाही म्हणायचं. अशा पद्धतीनं विद्यार्थी शिक्षकाच्या मनातील संकल्पनेबाबत गृहित कल्पना धरतो आणि त्या गुणधर्मानुसार ते काय करतात, एखाद्या घटकाची व्याख्या करतात किंवा नियम स्पष्ट करतात. इथं पहिली पायरी आहे. दुसऱ्या पायरीवर विद्यार्थी लेबल न लावलेली अन्य उदाहरणे देतात आणि निकषांच्या आधारे पुन्हा व्याख्या सांगतात. विद्यार्थ्यांना ती समजा व्याख्या चुकीची वाटत असेल तर विद्यार्थी पाठ्यपुस्तकातल्या आशयानुसार ती व्याख्या लक्षात घेऊन तो आशय लक्षात घेऊन पुन्हा व्याख्या सांगतात. आणि तिसरी पायरी जी आहे, विद्यार्थी वरील दोन पायऱ्यांच्या वेळी त्यांच्या मनातील विचारांचं वर्णन करतात, गुणधर्म, परिकल्पना, व्याख्या, भूमिकाविषयी चर्चा करतात आणि नंतर ते सांघिकपणे चर्चा करून ती संकल्पना स्पष्ट करतात. अशा प्रकारे विद्यार्थी या पायऱ्यानुसार संकल्पना स्पष्ट करतात. म्हणून संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे एखाद्या घटकाचा आशय आपल्याला शिकायचा आहे तो कोणता आहे ह्याचे पूर्वज्ञान किंवा पूर्वकल्पना म्हणजे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. आणि शेवटचं प्रतिमान आहे चौथं, त्याला आपण पृच्छा
प्रतिमान असं म्हणतो. इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाचा विकास रिचर्ड सचमन या शिक्षणतज्ञाने केलेला आहे. रिचर्ड सचमन या पद्धतीत अनेक व्यक्तीत असलेल्या जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेण्याची वृत्ती, घटकामागील कारण कार्यत परंपरा, समजून घेण्याची आतुरता इत्यादी नैसर्गिक वृत्तींना शास्त्रीय वळण इथं दिलं जातं आणि विद्यार्थ्यास एकमेकांच्या मदतीने ज्ञान प्राप्त करण्याची सवय लागते. म्हणजे पुढच्या प्रशिक्षण प्रतिमानामध्ये नेमकं काय होतं तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे विद्यार्थ्याला जिज्ञासा असते, कुतूहल असते, हे जाणून घेण्याची वृत्ती असते. म्हणजे एखादा असे शिकवत असतेवेळी विद्यार्थ्यांना त्याची जिज्ञासा जागृत होते, नेमकं ह्याच्यामध्ये काय घडलं असेल, पुढं काय घडणार आहे. चिकित्सक वृत्ती निर्माण होते, कुतूहल निर्माण होतं आणि तो घटक शिकवत असतेवेळी त्याला कुतूहल निर्माण झाल्यानंतरसुद्धा त्याला शास्त्रीय वळण देऊन त्याला योग्य रीतीनं नियमात बसवून संशोधन वृत्तीचा विकास करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना एकमेकांच्या सहाय्याने हे ज्ञान दिलं जातं. विद्यार्थ्यात कोणत्याही घटनेमागील कार्यकारण भाव जाणून घेण्याची सवय लागते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी नुसता ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाही तर ते खरोखर माहिती आहे का नाही याचा कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची त्याला सवय लागते आणि ही सवय लागण्यासाठी पृच्छा प्रतिमान अध्यापनात वापरलं जातं. कोणतेही ज्ञान अंतिम नसून ते तात्पुरते असते याची जाणीव तिथं होतं. म्हणजे ज्ञान हे अंतिम नसून तात्पुरते आहे कारण ज्ञानामध्ये वारंवार भर पडत असते, ही सवय त्याला लागते आणि मग हे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थी अधिकाधिक आशय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग हे प्रतिमानानुसार अध्यापन करत असतेवेळी त्याच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या लक्षात घेऊन आपल्याला हे प्रतिमान शिकवावं लागतं. मग या प्रतिमानाच्या पुढील पाच पायऱ्या आहेत. पहिले आहे पहिल्यांदा विद्यार्थ्यासमोर समस्या घटना प्रसंग पाठ्यांश ठेवला जातो. त्यामागील कारण मीमांसा जाणून घेऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात आणि उत्तरे केवळ होय किंवा नाही असेच विद्यार्थ्यांना देता येतात. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये एखादा पाठ्यांश, एखाद्या पाठ्यांशातला घटक किंवा एखाद्या प्रसंग त्याच्यासमोर ठेवला जातो आणि त्याची कारणमीमांसा केली जाते की बाबा या घटकात असं आहे, हे असं का आहे, तसं आहे, हे बरोबर आहे का, होय किंवा नाही या प्रकारात उत्तरं विद्यार्थ्यांच्याकडून घेतली जातात. दुसऱ्या पायरीवर विद्यार्थी वस्तुस्थिती व परिस्थिती यांचे निरीक्षण करतात. मग याच्यामध्ये खरोखर वस्तुस्थिती काय आहे आणि परिस्थिती काय आहे याचं निरीक्षण करतात. तसेच समस्येचा उद्भव किंवा समस्या अन्यत्र कुठं झालेली आहे काय नाही हे जाणून घेतात. मग तिसऱ्या पायरीवर मिळालेली जी काही आपल्याला माहिती असते म्हणजे वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्याला त्या समस्येच्या कारणासंबंधी ते कारण काय आहे हे जाणून घेतात आणि त्याची चाचणी घेतात. चौथ्या पायरीवर समस्येसंबंधीचे नियम किंवा ते स्पष्टीकरण करतात आणि पाचव्या पायरीवर पृच्छा करण्याच्या व्यूहरचनेचा वापर करण्याच्या अनुभवाचे ते पृथक्करण करतात आणि अधिक प्रभावपूर्ण व्यूहरचना विकसित करतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे 21 जून हा सर्वात मोठा व 21 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. ही समस्या आपण जर त्यांच्यासमोर ठेवली म्हणजे 21 जून हा सर्वात मोठा आणि 21 डिसेंबर हा सर्वात छोटा दिवस असतो तर विद्यार्थी होय किंवा नाही हे उत्तर पहिल्यांदा देईल. मग विद्यार्थी वस्तुस्थिती आणि परिस्थिती याचे निरीक्षण करेल. मग मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी त्या समस्येची कारणमीमांसा करेल. परिस्थितीनुसार तो नियम किंवा स्पष्टीकरण तयार करेल आणि वरील प्रक्रियेच्या व्यूहरचनेबद्दल तो पृथक्करण करेल आणि मग तो शोधून काढेल की 21 जून हा सर्वात मोठा दिवस नेमका का असतो, त्याला काय कारणं असतात आणि 21 डिसेंबर हा सर्वात छोटा का कारण असतो, त्याला कोणती भौगोलिक कारणं असतात. कारण सूर्याच्या परिवलनाने परिभ्रमणावर आणि पृथ्वीच्या फिरण्यावर हे
घडत असतं अशी वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती ज्ञान विद्यार्थी या माध्यमातून मिळवतात. अशा रीतीने ही चार एकूण प्रतिमानं आहेत. शिक्षकानं घटकानुसार या चार प्रतिमानांचा वापर करून योग्य रीतीनं जर अध्यापन केलं तर या प्रतिमानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला शिकवता येतं किंवा अध्यापन करता येतं. पहिलं आहे सर्जनशील प्रतिमान, याच्यामध्ये नवनिर्मितीला काय असते, चालना असते. दुसरं उद्गमन प्रतिमान, याच्यामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं तार्किक विचार करायला शिकतो. तिसरं संकल्पना प्राप्ती प्रतिमान किंवा संकल्पना प्रतिमान, याच्यामध्ये विद्यार्थी एखाद्या गोष्टीची संकल्पना जाणून घ्यायला वेगवेगळ्या पायऱ्यानुसार ठेवतो. आणि चौथं आहे पृच्छा प्रतिमान, याच्यामध्ये विद्यार्थी या पायऱ्यानुसार कारणमीमांसा करून वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो.